सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील हिवऱ्या गावात एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे. त्यांचं डाळिंबीचं पीक आहे आणि ज्वारीचं देखील पीक आहे. आपण पाहू शकता की डाळिंबीच्या पिकाचं कसं इथं नुकसान झालेलं आहे. तर कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी डाळिंबीच्या पिकाचं इथं पाहावं की कसं नुकसान झालं. पानझडी झालेली आहे पूर्ण डाळिंबीची अतिवृष्टीमुळे. पानच राहिली नाही आहे झाडांना आणि फाटे फुटलेले आहेत. जंगली झाडं वाढलेली आहेत. शेतामध्ये धनुरा आहे आणि त्यांनी डाळिंबीच्या पिकामध्ये ज्वारीचं आंतरपीक देखील घेतलेलं आहे. कॅमेरामॅनला विनंती करतो की ज्वारीचं जे आंतरपीक आहे ते दाखवावं त्यांनी. तर ज्वारीच्या आंतरपिकामध्ये आपण पाहू शकता, कॅमेरामॅननी जवळ घ्यावं, आळ्या कशा पडलेल्या आहेत आणि कसं याचं नुकसान झालेलं आहे. पोगारे एकदम ज्वारीच्या पिकाचे खराब झालेले आहेत. त्यामध्ये आळ्या मुंगे कीड पडलेली आहे आपण पाहू शकता. कॅमेरामॅननी व्यवस्थित दाखवावं. आपण पाहताय शेतकऱ्याचं कशा प्रकारे नुकसान झालंय. धनुरा शेतामध्ये आहे ज्वारीचं पीक आणि धनुऱ्याचं. नेमकं ज्वारीचं पीक आहे की धनुऱ्याचं पीक आहे काही समजत नाहीये. शेतकरी हवाल दिला आहे. आपण थेट आता शेतकऱ्यासोबतच भेटूयात, त्या शेताच्या मालकासोबत, आणि त्यांचं काय म्हणणं आहे, काय त्यांची व्यथा आहे जाणून घेऊयात. तरी आपण भेटू. सर, काय म्हणणं आहे आपलं, काय आपलं ओळख करून द्या. आपली शेती वगैरे कशी आहे, काय त्याबद्दल शेती, आपली डाळिंब शेती, ऊस शेती आणि त्यानंतर ज्वारी वगैरे इतर खरीपाची पिकं घेतली जातात. खरीप रब्बी त्यामध्ये पाऊस अपुर असल्यामुळं डाळिंब जळून गेले आणि पुन्हा पावसाची अतिवृष्टी झाल्यामुळं पुन्हा आणखीन जास्त नुकसान झालं. आणि ज्वारीच्या पिकामध्ये तुम्ही डाळिंबाच्या पिकामध्ये तुम्ही ज्वारीचं आंतरपीक घेतलेलं आहे, तर त्याची परिस्थिती आपण पाहिली, त्याबद्दल आपण काय. त्या तण आणि त्याला मेहनत करायला वावच मिळाला नाही. अतिवृष्टी झाल्यामुळे पुन्हा ज्वारीचं नुकसान झालेलं आहे. आणि पावसाची परिस्थिती कशी होती सुरुवातीला? पाऊस अगदी अपुरा आणि नंतर शेवटी ज्यावेळेस पीक हातात येईल असं वाटायला लागलं त्यावेळेस तो पाऊस अतिवृष्टी झाली, त्यामुळे आंतर मशागत करता झाली ना. अजिबात. आता काय म्हणाल, दिवाळी सुरू आहे, हिवाळा सुरू आहे आणि दररोज संध्याकाळी पाऊस येतो, दिवसा कडक ऊन पडते, आणि चार नंतर पाऊस येतो आणि पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्याचं ज्वारी पिकाचं अतोनात नुकसान झालेलं. आमच्या बरोबरच बरेच शेतकरी असे झालेले आहेत की पीक येऊन सुद्धा चांगलं पुन्हा त्याला पाणी लागण्याचा प्रकार जास्त घडलेला आहे. म्हणजे जोमात याची वेळ आहे त्यावेळेस पाऊस जास्त आला. डाळिंबीवरती ज्वारीवरती कोणता रोग पडलेला आहे? डाळिंबावर सध्या तेलाचं प्रमाण कमी झालेलं आहे. ज्वारीवरती चिकट्याने काय होतं, ज्वारीचे पानं आकडून बसतात आणि तो खैरा म्हणून एक रोग आहे, पिवळे पानं पडतात. त्यानंतर मग पीक पुढे बाटूक होतं, त्याचं ज्वारीचं बाटूक होतं, ते जनावरांचे योग्यच पुन्हा पीक काही त्यातनं उपलब्ध होत नाही. शेतकरी एवढे आत्महत्या करतायत, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा? शेतकरी आत्महत्या करतात त्याबद्दल सरकारचं धोरण काय होईल. सरकारने शेतकऱ्याकडे थोडस शेतकऱ्याच्या कृषी मालाला हमी भाव दिला पाहिजे आणि बांधीव भाव दिला तर शेतकरी ठराविक पीक घेऊन त्याला उत्पन्न त्याला पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होईल आणि तो आत्महत्येचं प्रमाण त्याचं कमी होईल. आता तुम्ही डाळिंबीचं जे पीक घेताय ते किती वर्षांपासून घेताय आणि त्याचं कसं आहे तुम्ही सर्व सांगू शकता? काय काय लागतं त्याला उत्पादनासाठी किंवा बाजार तुम्ही लावल्यापासून ते बाजारापर्यंत डाळिंब नेण्यापर्यंतची प्रोसेस काय आहे? तुम्हाला कोणत्या कोणत्या त्रासाला त्याबद्दल सामोरं जावं लागतं, दलालांचं असेल किंवा बाकी काही नियम? डाळिंब पिकाबद्दल पाणी कमी लागतं, कमी पाण्यात येणार हे पीक आहे आणि कमी पाण्यात आल्यामुळं शेतकऱ्याला हे परवडणार पीक आहे. परंतु सध्या जे मार्केट आहे कमी जास्त होतं त्याचा नेमकं हमी त्याला मिळत नाही. कधी एकदम चढ्या भावाने विकलं जातं तर एकदम कधी अगदी निश्चितम पातळीला म्हणजे अगदी कमी किमतीत त्याचं मालाचे उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. ठराविक भाव त्याला दिला जात नाही, त्यामुळं नुकसान बी होतं आणि एखाद्या वेळेसच त्याला फायदा होतो. आणि तो फायदा म्हणजे सगळे शेतकरी तेच धरून बसतात की ह्या शेतकऱ्याला बाबा एवढा नफा झाला डाळिंबातनं, चला आपण पण डाळिंब लावू. परंतु त्या डाळिंबाचं काय की डाळिंब मार्केटमध्ये सातत्य त्याचं मार्केटिंग टिकून राहत नाही. एक आपण पाहाल की शेतकऱ्यांचं एक फॅड असतं की बाबा ह्या ह्या शेतकऱ्यांनी हे पीक घेतलं
आणि त्याला चांगला नफा झाला त्यामध्ये की सर्व शेतकरी तेच लावतात आणि त्यानंतर त्या माल त्या आपोआप त्या मालाचा भाव पडतो. भाव पडला त्याबद्दल तुम्ही काय सांगता? आता सध्या कांद्याचं मार्केट वाढलेलं आहे पण ह्याच्या अगोदर गेल्या वर्षी 18-19 ला कांद्याचं मार्केट एकदम डाऊन झालं होतं. शेतकऱ्याला बियाणाचा सुद्धा खर्च निघालेला नाही आणि ह्या वर्षी पिका पूर असल्यामुळं कांद्याचा चढा भाव आहे तर शेतकरी बरेचसे आता पुन्हा कांदा लागवडीकडे वळायला लागलेले तर कांद्यावर आणखीन कांद्याचं मार्केट लॉस होईल. आणि शासनानं जे निर्यात धोरण बंद केलं आहे कांदा निर्यात धोरण शेतकऱ्याला फायदा आला की फायद्याचे दिवस आले की सरकार काय करते त्याच्यावर बंदी आणत आहे त्यामुळे शेतकरी त्याचं बरंचसं नुकसान होतं. निर्यात बंदी सरकारने उठवावी. शेतकरी शेतकऱ्याचा जास्त माल खपायला लागला बाजारात बाजारात आला की सरकार काय करते की त्याला बंदी आणत आहे आणि मार्केटिंग त्याचं पूर्ण हे जाते फेल जाते. सरकारने गेल्या वेळेस आता काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानहून कांदा मागवला देशात एवढा कांदा असताना शेतकऱ्यांचा त्याबद्दल काय? हे शेतकरी सरकारचं धोरण थोडस शेतकरी विरोधी असं मला वाटतंय कारण ज्यावेळेस शेतकऱ्याला भाव येतो कांद्याला किंवा कुठल्याही पिकाला त्यावेळेस त्याला नेमकं त्याला अडचणीत आणलं जात आहे. ज्या 4 पैसे त्याच्या खिशात येणार असं दिसतात त्याला जनतेच्या नावाखाली सरकार त्याला आडकाठी घालतंय. ज्यावेळेस ऑन द स्पॉट तुम्ही डाळिंब घेऊन बाजारामध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला दलालाकडून असेल किंवा व्यापाऱ्याकडून असेल काय काय? दलाला कोणत्यात जी प्रतवारी केली जाते त्या प्रतवारीत शेतकऱ्याचं बरंच नुकसान केलं जातं कारण प्रतवारी चांगली असताना सुद्धा ती 2 नंबरमध्ये टाकलं जातं. त्यांच्याच इच्छेनुसार ते मार्केटिंग करतात. तर थेट आमचा माल सरकारने अशी एक योजना करावी की शेतकऱ्याचा जो फळबाग आहे किंवा इतर पिकं आहेत त्याचं डायरेक्ट शासनाने खरेदी करून शेतकऱ्याला हमी भाव म्हणजे नेमकं पैसे द्यावे नेमके म्हणजे त्याला तुमचं ठरलेल्या भावाप्रमाणे त्याला मोबदला मिळाला तर शेतकरी अजिबात आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तीकडे वळणार नाही. धन्यवाद सर. आपण मॅक्स महाराष्ट्र सोबत बोलला. आपण पाहिलं की शेतकरी त्यांच्या व्यथा सांगत होते ते म्हणत होते की सरकारने मध्ये कोणताही दलाल वगैरे न ठेवता सरळ जो शेतकऱ्यांचा माल आहे तो विकत घ्यावा आणि तो त्यांच्या प्रकारे पुन्हा समाजामध्ये डिस्ट्रीब्यूट करावा किंवा वाटावा. जसं